साथी, चानल ला करा, शेजारी बेल वर करा। आज विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये अभिजिताबा पाटील यांच्या पॅनलला या ठिकाणी यश मिळालेलं आहे सर्वप्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो शेतकरी विजयी रॅलीमध्ये अभिजिताबा पाटील यांनी या ठिकाणी खरं तर शेतकऱ्याची देणी असतील कामगाराची देणी असतील यावरती न बोलता या ठिकाणी जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक साहेबांवरती एकेरी उल्लेख करून टीका केलेली आहे सर्वप्रथम या घटनेचा आपल्या माध्यमातून मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सार्वत्रिक निवडणुका पाच वर्षातून अनेक वेळा येतात त्यावेळेस आमचे परिचारक साहेब सक्षम आहेत घोडं मैदान जवळ नाही लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सर्वांना अधिकार दिलेला आहे लोकांना पसंत पडेल तर लोकं निवडून देतील नाही पसंत पडले तर पराभव करतील परंतु आपण एका विजया विजय विजयामुळं विजया असं उन्माद माजवून या ठिकाणी खालच्या दर्जा लेवलवरती जर टीका करत असेल तर या ठिकाणी या तालुक्यातील कोणतीही जनता सर्वसामान्य जनता आपल्याला कधीही स्वीकारणार नाही शिवतीर्थावरती अभिजित आबा पाटलांनी काही भारत नाना भालके यांचा पट्टा आहे असा उल्लेख केला खरं तर गेले महिना झालं दोन महिने झालं आबा आपण कैलासवासी भारत नाना भालके यांच्यावरती यांच्यावरती या कारखान्याचं कसं वाटुळं केलं हे अतिशय खालच्या भाषेमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांना सांगत होता आणि आज विजयीमध्ये झाल्यानंतर या ठिकाणी आपण सरड्यासारखं भारतनाना भालके यांचा पट्टा आहे असं म्हणून संबोधता आबा आपण कधी भाजपमध्ये जाता कधी राष्ट्रवादी पवार साहेबांची गाठ घेता कधी जयंत पाटील साहेबांची गाठ घेता नक्की तुमच्या खांद्यावरती राजकीय झेंडा कोणता आहे तोही सांगावा जनतेला आणि या ठिकाणी परिचारक साहेबांना नावं ठेवण्यापेक्षा किंवा एकेरी टीका करण्यापेक्षा हा कारखाना आपण कसा समृद्ध करणार शेतकरी देणी कशी देणार आणि कामगारांचा पगार कशी देणार हे आपण अगोदर ठरवा प्रत्येक निवडणुकीला गेले चाळीस पन्नास वर्षे परिचारक साहेब समर्थपणे या तालुक्यामध्ये सहकारी संस्था शंभर टक्के प्रगती करून ठमक्यापणानं उभे आहेत आणि त्याचं न नेतृत्व मोठ्या मालकानंतर सध्या प्रशांत मालक परिचारक करत आहेत त्यामुळं घोडं मैदान जवळ नाही येणाऱ्या मैदानामध्ये ना लोकशाहीमध्ये कोणतरी जय पराजय होणार आहे परंतु परिचारकाच्या नेतृत्वाची चुनक येणाऱ्या आपल्याला इलेक्शन मध्ये कळेल म्हणून आपण मोठेपणा घेण्यासाठी किंवा विठ्ठल परिवाराचं नेतृत्व तुमच्या स्वतःकडे येण्यासाठी खालच्या पातळीवरती आपण परिचारकांवरती टीका कराल तर येणाऱ्या काळामध्ये आमचे कार्यकर्ते सुद्धा मेलेल्या आईचं दूध पेलेले नाहीत आपल्याला जसाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा